नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल रियांची फूड अँड आर्टमध्ये। आज आपण बनवणार आहोत अतिशय खमंग आणि खुसखुशीत खानदेशी दाल बिट्टी किंवा दाल बट्ट्या म्हणल्या तरी चालेल। तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये घेणार आहे 2 वाट्या साधं गव्हाचं पीठ, जे आपण चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी। बऱ्याच ठिकाणी रवाळ गव्हाचं पीठ पण दळून मिळतं, तर तुम्ही ते वापरलं तर रवा घालायची गरज नाही, पण इथे मी साधा गव्हाचं पीठ वापरलं। त्यासाठी अर्धी वाटी रवा घातलं, म्हणजे 2 वाट्या गव्हाच्या पीठासाठी अर्धी वाटी रवा घातला आहे। त्यासोबत चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। त्यासोबत मोहन म्हणून मी यामध्ये घालणार आहे 3 मोठे चमचे साजूक तूप। इथे मी तुपाचा वापर केला आहे, तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता। आणि हे जे तूप आहे ते थंड तुपाचा मी इथं वापर केलेला आहे। तर 3 मोठे चमचे तूप घातलेलं आहे इथं आपण। तुपामुळे आपल्या बट्ट्या खूप छान खुसखुशीत आणि चविष्ट होतात आणि हलक्या फुलक्या होतात। त्यासोबत 1 चमचा भरून ओवा घेतला, त्याला हाताने असं थोडंसं चोळून घालणार आहे। त्यानेही बिट्ट्याला खूप छान चव येते। सोबत 2 चिमूटभर मी इथं खायचा सोडा वापरला आहे। अगदी 2 चिमूट खायचा सोडा घेतला आहे, त्याने बिट्ट्या खूप हलक्या होतात। 1/2 चमचा हळद घेतली आहे आणि 1/2 वाटी दह्याचा वापर मी इथं करणार आहे। तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे कोरडं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता थोडं पाणी टाकून चपातीपेक्षा घट्ट पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे। अगदी घट्ट पीठ आपल्याला मळून घेणार आहोत आपण। मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी बिट्ट्यासाठी स्पेशल पीठ तळून मिळतं चक्कीवरून, पण काही वेळेस आपल्याला हे मिळत नाही। तर तुम्ही अगदी साध्या पीठापासून सुद्धा अतिशय खमंग आणि खुसखुशीत या दाल बिट्ट्या बनवू शकता। तर रवा टेक्स्चर येण्यासाठी मी यामध्ये रव्याचा वापर केला आहे। बारीक रवा आहे, कच्चा रवा मी इथं वापरलेला आहे। तर आता थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। हळद घातल्यामुळे आपल्या बिट्ट्यांना खूप छान कलर येतो। तर थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय अगदी घट्टसर हे पीठ मी मळून घेतलं आहे आणि हळदीमुळे कलर किती सुंदर आलेला आहे। आपण जो ओवा घातला आहे तो पण पिठामध्ये छान दिसत आहे। तर आता हे पीठ आपलं बनवून तयार आहे। तर याला झाकून मी ठेवणार आहे 15 ते 20 मिनटं साईडला, म्हणजे पीठ आपलं छान फुलेल आणि आपला जो रवा आहे तोही छान भिजेल यामधला। तर 1 20 मिनटं झालेली आहेत, रवा छान भिजलेला आहे, त्याचसोबत पीठही भिजलेलं आहे। तर रव्यामुळे आता आपलं पीठ अजूनच थोडंसं घट्ट झालं आहे। तर आपल्याला याच्या आता लगेच बिट्ट्या बनवून घ्यायच्या आहेत। तर इथं मी घेतलेलं आहे इडलीचे पात्र, कारण मी इडलीच्या स्टँडमध्ये आणि इडली पात्रामध्ये हे बनवणार आहे। तर इडली स्टँडला मी थोडंसं तुपाचा हात लावून घेते आहे, म्हणजे आपण यामध्ये बिट्ट्या वाफवणार आहोत तर त्या चिकटल्या नाही पाहिजेत। तर अशा प्रकारे थोडासा तुपाचा हात लावून घेणार आहे। तुम्ही ह्या बरेच जण याला चाळणीमध्ये वाफवतात किंवा डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून उकळून पण घेतात, पण मी याला इडली स्टँडमध्ये वाफवून घेते। खूप छान चव येते। तर आता तुम्हाला ज्या साईजच्या हव्यात त्या साईजच्या तुम्ही बनवू शकता। फक्त एवढंच की तुम्ही छोट्या साईजच्या बनवल्या तर त्या वाफवायला वेळ कमी लागतो, आणि जर जाड बनवल्या तर तुम्हाला वेळ थोडासा जास्त लागतो वाफवायला। तर इथे मी मीडियम साईजच्या बनवते। तर बिट्ट्या ज्या आहेत त्या कधीही जास्त गोल बनवायच्या नाहीत, त्यामध्ये असं थोडंसं क्रॅक असावं, म्हणजे आपण जेव्हा ते वाफू तेव्हा त्यामध्ये जी एअर तयार होते ती बाहेर निघाली पाहिजे, तरच आपल्या बिट्ट्या छान जाळीदार होतात। जर तुम्ही एकदम गोल गोल बनवल्या तर त्याच्यातली जी वाफ आहे ती बाहेर निघत नाही आणि त्यामुळे आपल्या बिट्ट्या खूप हार्ड होतात आणि तेवढं छान खुसखुशीत आणि पडदे होत नाहीत त्याला। तर अशा प्रकारे मी याला गोल करून घेणार आहे आणि बाकीच्या पण मी सेम पद्धतीने बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हलके हलके क्रॅक याला ठेवणार आहे मी, आणि साईज पण तुम्ही बघू शकता मी जास्त मोठेही केलं नाही आणि जास्त लहानही नाही आहे, मीडियम साईजच्या केलेल्या आहेत। तर टोटल एवढ्या पिठाच्या 9 बिट्या माझ्या इथं झालेल्या आहेत। तर इडली पात्रात पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता हे स्टँड ठेवूया। तुम्ही जर एकदम खूप सारे करत असाल तर क्रॉस ठेवायचं आहे, म्हणजे ह्याच्या एकावर एक आले नाही पाहिजे, म्हणजे फुलल्यानंतर ते
स्टँडला चिकटू नये म्हणून। तर आता मी सर्व ठेवल्यानंतर झाकण बंद करते आणि एक 15 मिनटं याला मीडियम गॅसवर वाफवून घेणार आहे, कारण माझ्या मीडियम साईजच्या आहे तर 15 मिनटामध्ये पुरेशा होतात या वाफतात। तर आता 15 मिनटं झालेत आपल्या बिट्ट्या ज्या आहेत त्या वाफलेल्या आहेत, तर एक चाकू टाकून बघायचा, जर चाकू क्लीन आला तर तुमचं बिट्ट्या तयार आहेत समजायचं। तर बघा चाकू क्लीन आलेला आहे, याला आता आपण खाली काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकते यांची साईज, हे फुललेत किती मस्त, कारण आपण सोडा आणि दही घातलं होतं त्यामुळे ते छान मस्त फुललेले आहेत आणि वाफल्यानंतर याचा कलरही छान आहे। तर बघा किती मस्त झालेले आहेत या आपल्या बिट्ट्या। तर आता आपण ह्या कापून घेणार आहोत, थोड्याशा थंड होऊ देऊया, थंड झाल्यानंतर मी याला कापणार आहे, म्हणजे कापही छान होतील आणि छान लेअर्सही येतात याला। तर अगदी हलकंसं थंड करून घेणार आहे मी। तर आता या थंड झाल्यात तर मी आता कापून घेणार आहे, तर एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे कापून घेते, तर एका बिट्ट्याचे 4 भाग मी करून घेणार आहे। तर बघू शकते किती मस्त लेयर आलेत आतमध्ये आणि अगदी हलक्या झालेल्या आहेत, बिलकुल गच्च झालेल्या नाही आहेत। तर एका बिट्ट्याचे मी 4 भाग करून घेतलेले आहेत, तर अशाच आपण सर्व कापून घेऊया। आणि यासोबत तुम्ही तिखट वरण किंवा सपक वरण खाऊ शकता किंवा वांग्याची घोटली भाजीसुद्धा खाऊ शकता। आमच्याकडे यासोबत चिंचगुळाचं वरण खूप आवडतं, त्यामुळे मी चिंचगुळाचंच वरण करते नेहमी। आणि चिंचगुळाचं वरण कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवर आहे, तिथं तुम्ही जाऊन चेक करू शकता, खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंकही देईन तुम्हाला। तर अशा प्रकारे मी सर्व कापून घेणार आहे, एका बट्टीचे 4 भाग करून घेणार आहे। तर बघा इथे मी सर्व कापून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकते किती हलके झालेले आहेत, मस्त लेयर आलेले आहेत याला आतमध्ये, बघा किती छान झाल्यात। तर आता इकडं मी तूप गरम करायला ठेवलं आहे, तुपामध्येच मी या तळून घेणार आहे। तुम्ही हवं तर तेलाचा वापर करू शकता, पण तुपाने खूप छान चव येते त्यामुळे मी इथं तुपाचाच वापर केला आहे। तर तुपामध्ये मी या तळणार आहे, तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये सोडायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला याला तळायचं आहे। मीडियम गॅसवर तळण्यामुळे या आतपर्यंत चांगल्या खुसखुशीत होतात आणि तळल्या जातात। जर तुम्ही हाय फ्लेमवर तळलं तर वरून तर तळल्या जातील, पण आतून थोड्याशा कच्च्या राहायची भीती असते। तर मीडियम गॅसवर आपण ह्या व्यवस्थित तळून घेऊया, किती सुंदर झालेल्या आहेत, त्याचा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। तर हलक्या हाताने हलवत मीडियम गॅसवर मी यांना तळून घेणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये या दालबट्टी बनवू शकता। तर बघा हलका हलका यांचा कलर बदललेला आहे, पण अजून ह्या खूप तळायच्या बाकी आहेत। तर 1-4 मिनटं लागतात एक बॅच तळण्यासाठी। तर आता 1-3-4 मिनटं झालेत, एकसारख्या कलरवर मी या तळून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय किती सुंदर कलर आलेला आहे यांना। तर आता आपण या काढून घेऊया, बघा मस्त कलर आलेला आहे, एकसारख्या तळल्या गेलेल्या आहेत। तर यांना मी टिश्यू पेपरवर काढते, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते पूर्ण निघून जाईल। तर या मी काढून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या ज्या राहिल्या त्या पण आपण आता अशाच तळून घेऊया, एकसारख्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत। तर बाकीच्या पण मी सेम पद्धतीने तळून घेणार आहे। मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच तळा, म्हणजे त्या आतपर्यंत चांगल्या खुसखुशीत होतात। व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण तुम्हाला सर्व स्टेप व्यवस्थित कळाव्या यासाठी मी डिटेल सांगितलेला आहे। तर इथं सर्व आपल्या बिट्ट्या मी तळून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय किती मस्त झालेले आहेत। मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते, मस्त लेयर आलेले आहेत आणि अगदी हलक्या झालेल्या आहेत, बघा किती छान जाळी आहे, वरून एकदम कुसकुशीत आणि आतून हलक्याशा सॉफ्ट आहेत ह्या, बिलकुल गच्च झालेल्या नाही आहेत। अगदी सोप्या पद्धतीने एकदम टेस्टी आणि खुसखुशीत असे या दालबट्ट्या बनवून तयार झालेल्या आहेत, नक्की करून बघा। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल
तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटेन नवीन एका रेसिपीसोबत. धन्यवाद.